तर अजूनही प्रफुल्ल पटेल यांना केंद्रातून कोणताही फोन आलेला नाही. मंत्रिपदासाठी नाव चर्चेत आहे, मात्र प्रफुल्ल पटेलांना अजून पीएमओ मधून फोन आलेला नाहीये. मला अजून फोन आला नाही, मी फोनच्या प्रतीक्षेत असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांना सांगितलंय. तर खरं तर अजित पवार गटाकडून आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव हे मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. इतर अनेकांना फोन येऊन गेलेले आहेत. नवनिर्वाचित खासदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता पीएमओकडून फोन येत आहेत, मात्र प्रफुल्ल पटेल यांना अजूनही फोनची प्रतीक्षा आहे. आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे. अक्षय, बराच कालावधी लोटलेला आहे, अजूनही प्रफुल्ल पटेलांकडनं फोनची प्रतीक्षाच केली जाते. आपण पाहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अद्यापही देखील मंत्रिपदासाठी पीएमओकडून कोणताच कॉल आलेला नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी संपूर्ण राष्ट्रवादीतल्या नेत्यांची बैठक सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते सुनील तटकरे यांच्या घरी दाखल झालेले होते. राज्यातील जे जे खासदार संभाव्य मंत्री होणार आहेत त्या सर्वांनाच पीएमओकडनं कॉल गेलेला होता आणि त्या सर्वांचीच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एनडीएचा घटक पक्ष राज्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला अद्याप देखील अजूनपर्यंत स्थान मिळालेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अद्याप कोणत्याही खासदाराला जो सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे खासदार आहेत तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत, या दोन्ही खासदारांना अद्यापपर्यंत मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आलेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एनडीएच्या घटक पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देणार असं भाजपकडनं सांगण्यात आलेलं होतं. त्या संदर्भातली चर्चा देखील अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची झालेली होती. परंतु अद्याप देखील पीएमओकडनं प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदासाठी अर्थात सुनील तटकरे यांच्या मंत्रिपदासाठी कोणताच कॉल आलेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपण पाहू शकतो की देवेंद्र फडणवीस सध्या सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे सविस्तर माध्यमांशी बोलू शकतात. आपण पाहू शकतो की देवेंद्र फडणवीस सध्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि ते अजित पवार यांच्याशी संपूर्ण या सगळ्या संदर्भात मंत्रिपद केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्याच्या संदर्भात काही या सर्व महत्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि अत्यंत महत्वाची घडामोड जी आहे ती सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी होताना आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादीला स्थान नसताना दुसरीकडे